आज आपण तीन रंगाचे चिरोटे कसे बनवायचे ते बघणार आहोत। चिरोटे सोपे असतात पण तीन रंगाचे चिरोटे विशिष्ट पद्धतीने आपल्याला रोल करायचे असतात, तर ते कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते बघूया। मी इथे 2 कप मैदा घेतलाय, 1/2 कप रवा आहे, रवा बारीक घेतलाय मी, 2 मोठे चमचे दही घेतलाय, मोहन घालणार आहोत आपण तुपाचं, त्याच्यासाठी मी इथे 1/2 कप तूप घेतलंय। या दोन्हीचा मिळून साटा बनवणार आहोत, तर 2 मोठे चमचे कॉर्नस्टार्च घेतलंय आणि 2 मोठे चमचे तूप घेतलंय। 1/2 चमचा मीठ आहे, भिजवण्यासाठी पाणी आहे आणि हे 2 कलर घेतलेत मी, एक रेड कलर आहे, रेड ऑरेंज कलर आणि एक ग्रीन कलर आहे। तर तुमच्याकडे जे कलर अवेलेबल असतील किंवा तुम्हाला जे आवडतात ते कलर घेतले तरी चालतील। हे फूड कलर आहेत। आधी आपण पीठ भिजवून घेऊया। एका मोठ्या भांड्यात मैदा, रवा आणि मीठ घालूया, तुपाचं मोहन घालूया। हे तूप मी कडकडीत गरम करून घेतलंय, हे गरम असतं तर आधी चमच्याने ढवळून घेऊया आपण त्याला। मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, मोहन व्यवस्थित पडले की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर असं बांधून बघायचं, हे बांधलं गेलं म्हणजे मोहन व्यवस्थित पडले। आता हे दही घालते मी ह्याच्यामध्ये 2 चमचे। आता ह्याच्यात थोडं थोडंसं पाणी घालूया आपण, बेता बेताने घालायचंय पाणी। 1 कप पाणी घेतलंय, बघूया किती लागतंय। घट्ट भिजवायचंय। आता हे छान घट्ट भिजवून झालंय, याला आपण तासभर झाकून ठेवूया। आता हे भिजवून 1 तास झालाय। वा, मस्त भिजलंय पीठ। आता या पिठाचे आपण सारख्या आकाराचे 6 गोळे करणार आहोत। या गोळ्यांना आपण कलर करून घेणार आहोत। यातला हा 1 गोळा जो आहे तो आपण पिंक किंवा रेड करून घेणार आहोत। साधारण 3-4 थेंब टाकायचे त्याच्यामध्ये। आता हे थोडंसं पेंट वाटते मला, मी अजून कलर घालणार आहे याच्यामध्ये। चांगलं मळायला लागतं त्याला कलर घातल्यावरती। आता हे छान मळून झालंय आणि कलरही छान आला। आता हा असं बाजूला ठेवूया आपण। हँडवॉश करून घ्या पाहिजे तर, कारण एकाचा रंग दुसऱ्याला लागतो। आता हे जे 2 गोळे आहेत हे आपण हिरवे करून घेणार आहोत, 1 बाय 1 करूया। एक आपण ऑरेंज किंवा लाल केलाय, रेड ऑरेंज, याला पण चांगले 7-8 ड्रॉप्स लागतील ग्रीनचे। आता हा ग्रीन कलर तयार झालाय, हे छान मळून घेतलंय मी। आता हे रोल कसं करायचं ते मी सांगणार आहे। सहा सारखे भाग केले, त्यातला 1 रेड ऑरेंज केलाय, 2 ग्रीन केलंय आणि 3 मी तसेच पांढरे ठेवले। आता आपण साटा बनवून घेऊया। साटा बनवण्यासाठी आधी 2 चमचे तूप घ्यायचंय आपल्याला। हे तूप आपण चांगलं फेटून घेऊया। याच्यामध्ये आपण कॉर्नस्टार्च घालूया, हे पण 2 चमचेच आहे। हे पण छान फेटून घ्यायचंय। हा आपला साठा तयार झाला आहे, तुम्हाला कमी जास्त लागेल तसा बनवून घ्यायचा, जेवढं तूप तेवढं कॉर्नस्टार्च हे प्रमाण लक्षात ठेवायचं। आता मी हाताला थोडंसं तूप लावून घेते आणि व्हाईटवाले जे आहेत ते लाटून घेऊया आपण। साधारण आपण पोळी लाटतो तितपत जाडसर लाटून घ्यायचंय। साधारण असं पातळ करायचंय आपल्याला, तुम्हाला दिसत असेल तर। आणि अशा सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्यात आपल्याला। आता अशा तिन्ही पांढऱ्या पोळ्या मी लाटून घेतल्या, तुम्ही बघितलं असेल तर इतपत थीन आपल्याला करायचं ते। आता आपण हा रेड ऑरेंजवाला जो आहे तो लाटून घेऊया।
पण लाटून घेतलंय, हे बाजूला ठेवते मी। आता आधी ग्रीन लाटायच्या आधी आपण याचा रोल बनवून घ्यायचा। कसं बनवायचं सिक्वेन्स बघायची। सगळ्यात आधी पांढरी जी पोळी आपण लाटली आहे ती ठेवायची, त्याच्या आत साटा लावायचा आहे आपल्याला, एकदम थीन लेअर लावायची। साटा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे सगळ्याला, कडेपर्यंत लागला पाहिजे। याच्यावरती आपण ही दुसरी पोळी ठेवायची आहे, त्याच्यावर साटा लावून घ्यायचा आहे। तिसरी पोळी ठेवायची आहे, त्यालाही साटा लावून घ्यायचा आहे। आता हे बाजूला ठेवूया आपण। ऑरेंज पोळीला साटा लावून घ्यायचा आहे। आता ह्याचा आपण असा रोल बनवून घ्यायचा आहे। आता हे जे पांढरे आपण बनवलेत त्याच्यामध्ये आपल्याला हा ऑरेंज रोल ठेवायचा आहे आणि ह्याला छान रोल करून घ्यायचा आहे आपल्याला। थोडं रोल करत करत थीन करायचं आहे आपल्याला, जर त्याचं जाड रोल असा झालेला वाटत असेल तुम्हाला तर असं थीन करून घ्यायचं आहे। आता हा रोल तयार आहे, हा बाजूला ठेवायचा आहे आपण। आता हे ग्रीन आपण दोन्ही लाटून घेऊया, मगाशीच्या पोळ्या लाटल्या तितपतच जाड लाटायचं आहे। ही पण तितपतच जाड करायची आहे, ही बाजूला ठेवते मी, दुसरी पोळी पण लाटून घेते। आता दोन्ही हिरव्या पोळ्या मी लाटून घेतल्यात, याच्यामध्ये साटा लावायचा आहे। पहिल्या हिरव्या पोळीच्या वर मी साटा लावतीये, याच्यावर दुसरी हिरवी पोळी ठेवायची आपल्याला, यालाही साटा लावून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघितलं असेल तर ह्या हिरव्या दोन्ही पोळ्यांना साटा लावून झालेला आहे। याच्यामध्ये आपण हा जो पांढरा आणि पिंकचा रोल केलेला आहे तो आपण आता ह्याच्यामध्ये ठेवणार आहोत आणि याला व्यवस्थित रोल करून घ्यायचे। याला पण हाताने आपण जेवढं करू शकतो तेवढं थीन करायचं आहे। आता आपला रोज चिरोट्यांचा हा बेसिक रोल तयार झालाय। त्याच्या दोन्ही साईड आपण या ज्या अनइवन साईड आहेत त्या कापून घ्यायच्या। आणि ह्याचे सारख्या आकाराचे आपण साधारण अर्ध्या इंचाचे आपल्याला तुकडे करायचे। हे कट करून घेऊया आपण सगळं। सुंदर दिसतंय की नाही? खूप सुंदर तयार झालाय। याला आपण आता रोल करताना गोल शेप देऊया आपण असा। मी सगळे आता काढून घेते एका ताटलीमध्ये। बघितलं आता हे किती सुंदर दिसतंय। आता याला आपण रोल करूया। आता मी अगदी थोडासा मैदा किंवा पीठ असं लावून घ्यायचंय, हा ठेवायचा आहे रोल आपण। याला प्रेस करूया आपण शक्य तेवढं आणि अगदी हलक्या हाताने आपण त्याला लाटणार आहोत। दाबून लाटायचं नाहीतर मग त्याच्या लेअर सुटणार नाही। आता आपण असं सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया, थोडं जाडसरच ठेवायचं आहे, फुलतं ते छान। आता हे सगळे चिरोटे लाटून झालेत माझे, आता आपण हे तळायला घ्यायचे आहेत। आता मी इथे तेल तापायला ठेवलंय, तेल छान गरम करून घ्यायचंय। हे तापलंय की नाही हे बघण्यासाठी पिठाचा एक छोटासा गोळा ह्याच्यामध्ये घालायचा आहे, तो लगेच वर आला म्हणजे तेल छान कडकडीत तापलंय। आता तेल छान तापलंय, आपण हा चिरोटा आता हळूच ह्याच्यामध्ये सोडूया। चिरोट्याचे छान पदर सुटतायत, तुम्ही जर बघितलं असेल तर मस्त होतात चिरोटे।
आता सगळे चिरोटे छान असेच तळून घेऊया आपण. मस्त दिसतायत ना. मी हे पेपर टॉवेलवरती काढून घेते म्हणजे तेल निथळेल त्यातलं. अशा पद्धतीने सगळे चिरोटे छान तळून घेतलेत मी. आता हे केवढे खुसखुशीत झालेत हे तुम्हाला मी दाखवणार आहे. एक तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा बघितला तुम्ही किती सुंदर झालाय. आता मी हा तोडून दाखवते तुम्हाला. मस्त खुसखुशीत झालाय. आता याच्यावरती आपण पिठी साखर पेरायची किंवा आपण पाक पण करू शकतो. आणि पाकात घातले तर हे पाकातले चिरोटे होतात, नाही तर मग त्याच्यावरती पिठी साखर घातली तर साधे चिरोटे. अशा पद्धतीने आपले सुंदर चिरोटे तयार आहेत. नक्की करून बघा आणि आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.